माय मराठी माय बोलीचं महाराजांना मी म्हटलं महाराज पैशाचा विचार नाही, इथं घटना घडलेली आहे, मी असाच गेले वर्षी असा उभा टाकलो प्रार्थना करण्यासाठी, एवढा इचू आला आणि पायावर बसला. लोक म्हणले इचू इचू इचू, मी म्हणलं नका साक्षात्कार आहे, साक्षात्कार झाला आणि खरंच इचू निघून गेला. नारायण महाराज जाजवल्य दैवत आहे, सामान्य नाही. तुम्हाला वाटत असेल गाव गाव विठ्ठल रुक्माई असतात, इथं नादी लागून बघा मग कळतंय तुम्हाला. म्हणून इथली परंपरा, इथलं जाज्वल्य दैवत खासच आहे, म्हणून तर महाराजांनी स्थापना केली की या ठिकाणी आता भव्य दिव्य असा मंडप उभारणार आणि मोठा आवाढव्य कार्यक्रम इथून पुढे सुरुवात होणार. हे छोटे छोटे महाराज राहतात का नाही कुणाला, मोठा सप्ताह होऊ लागल्या कटकरी चलते थोडा डावा राहते मोठे आणि उड्या टाकल्यावर बारक्याचं काय खरं आहे पुन्हा. हा होईल तसं नाही बघावा तुमच्या मनावर, आता आमचं काही खरं नाही. मला तर काय भरोसा बसे ना, मलाच पटी द्यायला लागल तर वाटू चाल नये म्हण. लोक कीर्तनाला घेते मला देऊन द्यावं लागेल द्यायला लागल. आणि खरंच आहे प्रत्येक कीर्तन काराकडे तुम्ही शेवटचा प्रसाद लावा लागतो नियमन. प्रत्येक कीर्तन करायला वर्षा तुला कीर्तन करायची का आमच्या गाव शेवटचं जेवण तुझ्याकडे त्याची बायको त्याला हानतेच. कशाला गेलास रे कीर्तनाला, तिथं 20,000 रुपये लागतात महाप्रसादाला. आमच्याकडून काहीच भेटत नाही, आम्ही सांगू तुम्हाला मोकळं कोरड आमच्याकडून भेटत. तुम्ही वाकडे चाललेल्यावर आम्ही सरळ चला म्हणू. बरोबर आहे. सरळ मार्ग सोडोनी माणसा काट्याने तू जाऊ नको, संगतीने ज्या दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको. बरोबर आहे. संगत कुणाची करू नका, महाराजाची संगत करा. कुणाची करा? महाराजाची संगत कुणाची करू नका. म्हणून संत संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण. म्हणून आजचा अभंग, अभंग तर होऊनच गेला तसाच. अभंग कुठं फोडकाव लागला आता अभंग. आज सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असा विशेष असा अभंग आहे. अभंगाचं लिखाण करीत असताना महाराज उग झोपीतून उठलं की अभंग लिखाण करीत नव्हते, एक एक शब्दाचा विचार करीत होते, एक एक शब्दाचा अनुभव घेत होते. जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपल्या घरातली माता माऊली चहा करते पाहुण्यांना, करते का ना चहा, आणि चहा केल्यानंतर ती माऊली हातावर असा थोडा ठिपका घेते असा करते घेते अगर प्रत्येक बाईने चहा केल्यावर बाया कसं करतात, थोडा आतळ हातावर घ्यायचा गोड आहे गे द्या आता पाहुणे. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक एक शब्दाचा अनुभव घ्यायचा. हे शब्द चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहेत, हे शब्द एक एक कवर राहणार आहेत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार नाही राहणार आहेत, आणि ह्या ह्या शब्दापासून काय होईल. म्हणून एक एक शब्द अनुभव आले अंगा ते या जगा ते या जगा येत असे. तसं आजचा अभंग असा महाराजांनी विशेष निर्माण केला की आलिया संसारा, काय महाराज म्हटले आलिया संसारा उठा वेग करा. संसार म्हणजे काय नेमकं, संसार संसार म्हणजे काय, जन्म लेकर वाड वाडे घोडे बायका मुलं संसार, ह्याला शरीराला काय म्हटलेलं देहादी, 3.5 हाताचा हे संसार देह रूपी आहे. हे देह आपल्याला प्राप्त झाला सहसा कुणाला भेटत नाही, भेटतो का? आता पुण्यजन्मात मी माणूसच होईल माहित आहे का काय होतं, कुणाला ठावा का भेटतच नाही कुणाला ठावा, पुन्हा भेटत आहे का नाही म्हणून उगण नाचून भजन आताच करावं, आनंदानं प्रेमानं जीव जाजीपर्यंत भजन करावं, पुन्हा भेटतंय का नाही की. खूप मी नाचायचं पहिलं कीर्तनामध्ये, नाचून माझे पाय असेच झाले बारीक बारीक झाले पाय नाचण्यामुळं.
इतका नाचायचा मी छंद मला नाचायचा. एक माणूस कीर्तनाला आलेला होता, मला काय महाराज भारी नाचतेत बाबा, मला नाचणं पटलं महाराजांचं. कीर्तन झालं, नेम द्यायला आलावा माणूस घरला, जय हरी महाराज जय हरी. मी मला वाटलं बरं झालं नेम आला काही का असं. त्यानं मला जय हरी बसा चहा पाणी झालं. मी म्हणलं कसं काय आलतात. म्हणजे महाराज तुमचं कीर्तनामध्ये नाचल्याला खूप बघितलं, उद्या मुलाचं लग्न आहे म्हणले माझ्या. मी म्हणलं झालं ह्याच्यासाठी चालाव का. हा म्हणला मला नाचायला माणूस पाहिजेत म्हणला. जे हरी मी म्हणलं आजपासून नाचणं येरी नाचायचंच नाही, मग फक्त कीर्तनात. या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नाचणं. परमाने म्हणणं साधन आहे सुप महाराज, गाणं बाल महाराज नारायण महाराज. आवाज कंठामधून काढायचा म्हटलं सोपं नाही. भीमसिंह जोशीला आवाज नव्हता पहिला, अजिबात आवाज नव्हता. भीमसिंह जोशीने हिवाळ्यात इतक्या पाण्यात बसायचं, गार शिळ्या पाण्यात इतक्या बसायचं, इतक्या बसलं की हुडहुडी भरायची, आवाज तयार मधूनच. माझे माहेर पंडित बोला. अभंग तयार केले भीमसिंह. मला गाचा नाद पहिल्यापासूनच म्हणा म्हणा म्हणूच का जमल का मला. इंद्रायणी काटी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, ज्ञानेशाची इंद्रायणी काटी. मला नेहमी गाव वाटते थोडं सोडत, आणि गायल्यामुळं काय होते आवाज बरोबर चालते. मी एकदा जितेंद्र अभिषेकेचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र अभिषेकी माहिती मी त्यांचा वो एक बघाव ट्राय करून बघाव म्हटलं. गातो थोडं. मन हे धाले पूर्ण विठ्ठलची धाले, अंतर बाहेर रंगुणी केले विठ्ठलची. मन हे धाले पूर्ण विठ्ठलची धाले, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप. धाला दिनाचा धाला दिनाचा धाला दिनाचा माय बाप विठ्ठलची. मन हे धाले पूर्ण विठ्ठलची धाले. एक छंद आहे गाण्याचा, मला काही शास्त्रीय काही येत नाही, पण छंद माणसाला काय असावा. छंद छंद कशाचा असावा, छंद कशाचा असावा. हा नामाचा छंद असावा. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. आता कशाचा वेग करायचा आहे महाराज, माधव महाराज कशाचा वेग करायचा आहे. मंदिर बांधण्याचा मना की गप्पच बसायला. महाराज कीर्तनातून सांगा पटी द्याला मंदिर बांधा वाटायला, ह्याचा वेग केलाय सुरुवात म्हणा. वेग करा उठा वेग वेग करा. कशाचा वेग करायचा, आपला वेग दुसरा चालाय सुरू. हे राहून गेला आपला जवा दंड का बसेल तवा म्हणून आपण राहून गेला वेग.
अवघड आहे, फार अवघड आहे. जीवन थोडं आहे, फार थोडं जीवन आहे. चाललं शरीर होत 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 ठेवकात 50 वर्ष झालं. नारायण महाराज माझे केस कवा पांढरे झाले की मलाच पत्ता नाही. माझ्या घरची लेकरं मोठी झाली कवा झाले की मलाही पत्ता नाही. लय देव महानंबरी आहे. आबा बाबा एवढं उडसं पोरग होता आमचं. कवा मोठं झालं की कवा उपशिलं की त्यानं चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. फार देव चतुर आहे. देव आपल्याकडे सतत बघत असतो. देव कुणाकडे बघतो? भक्ताक आपल्याकडे बघतो सतत. त्याला माहित आहे जसं एखाद्या कंपनीनं गाडी दिली, कंपनीवाला गाडीकडे कशाला लक्ष दिली? एकदा दिली दिली दिली. तसं आपल्याला ही गाडी कुण दिली? देवानं दिली. एक जण माईचीच लय नाव काढू लागलं. आई आई. बापाला राग आला का नाही? बाप म्हणला आई आईच म्हणालायस, नान दिलीच नसती तर. हा लईचा आई आई करायलायस म्हणला, आणि मी कुठं गेलो म्हणला, आणि नान दिली नसती तर कौन तुझा जन्म होणार होता. हा मग म्हणला बाबा बाबा बाबा. माय रुसली. बाबाच म्हणालायस आणि पळून गेली असती तर. आर बाबा दोघा बी नान लाव म्हणून हे निर्माण झाले म्हणून दोघाची बी तुमच्या तुम्ही आनंदानं राहिला म्हणून दोघाचे बी उपकार रे म्हणून माय बाप. घरावर नाव टाकी जा माय बाप. कुठं कुठं मायच टाकाले आणि कुठं कुठं बापच टाकाले. एक हरपून टाकाले तर तसं नका करू बाबा. दोघांनी लक्ष दिलेलं आहे आपल्याकडे. इकडं माय इकडं बाप टाकी जा. हा माय बाप संतने अभंगात लिहिलंय. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पटेत म्हणून मायबापाचे फार उपकार आहेत. मायबापाची सेवा करा, नसता भाराकडेच येऊ नका. होय महाराज. हो काही गरज नाही. तुमच्या देवाचं भजन राहिलं नाही. हे गुळी एक पुढी ठोवा येत आहे त्याच्याकडे लक्ष चालते. कोणत्या गावात गेलं पुढी भेटलेला माणूस गुळ दाखवायला असा. काय गुळ दाखिला की जीबी ओळवळ करायला घ्यावंच लागणार. काय नियम आला की पहिलं बसून गुळ खाचा आवाज चालतंय म्हण म्हणते. म्हणून मायबापाला विसरू नका. घ्या बघा कीर्तन ऐका नाही ऐका पंढरपूरला जा नाही जा एखादं धरा नाही धरा पर मायबापाची सेवा करा. एक जण म्हणला महाराज तुमचे कुठं आहेत मायबाप? लांब म्हणल्या महाराजाची मायबाप माहीत नसतात कुठं आहेत ते. आश्रम तिकडले मायबाप महाराज इकडं सांगते तिकडल्या लोकाला मायबापाची सेवा करा. खरंच जीप घेऊन जावं लागतंय बघायला तिकडं. गेलं तर गेलं पटी करून दामण्याचं आणि त्याचे मायबापच बघून याचे. इकडं एवढा उड्या खाऊ सांगालाय त्याचे कुठं आहेत ते बघाय मायबाप. म्हणून सांगणार ना लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण सांगायचं नाही. महाराजांना आधी वागायचं पुन्हा सांगायचं. मायबापाची सेवा करायची. सेवा केली तरच तुमचं खरं आहे नसता. एके गावला एक महाराज आले. महाराज आल्यानंतर 5 पोर होते. किती होते? 5 पोर आल्या बरोबर. महाराज उतरले. राम 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 राम. चलाव घरला. हो पोर किती आहेत? 1. त्याला पोर किती होते? 5. त्यानं किती सांगितले? 1 आहे. महाराज डहाळजमध्ये बसले. हे बी बसला पटका काढला. बसल्या बरोबर सांगितलंय. मधून आला किंवा कलेक्टर माणूस. बाळो महाराज आलेत गिलासात पाणी आणून दे. बाबा काही वाढतंय का म्हणलं अक्कल भेकल आहे का कोण आहे माहित आहे का मी कुठलं. महाराज येऊन बसले की त्याला पाणी आहे गेलं निघून. दुसरा एस पी आला. बाळो महाराज बसलेत पाणी दे. अक्कल फिकल आहे का कोण आहे मी एस पी आहे. आणि तुम्हाला उग काय पोळ खेळ आहे का म्हणला कुठला पटका आणून बसील आहे की आणि पाणी दे म्हणाला
दुसरा आलवा ती व्यास अधिकारी होते बाळो महाराज बसले पाणी दे बाबा डोसके सरकल आहे का कुणाला काम सांगतो का गाव मला पाटील म्हणतय चौथा आल बाळो महाराज आले पाणी दे बाबा कळते का म्हणला माल हल्ला बघायचं का बापालाच म्हणला गेले पाचवा आलं बाबा गंथीनं देवाची पूजा केली ते बाळो पाणी महाराज आले महाराज तू म्हणलं होतं मला पोर किती आहेत तुम्हाला काय म्हणलं होतं मी एक एक काहीच आहे पोरग कोणता आहे आता तुम्हाला पाणी दिल्यानं ते मला माहित नाही मला माहित नाही म्हणत महाराजांनी काय सांगितलं एक एक पोरग आहे म्हणून बापाच्या वाचनाला शब्दाला मान आईची सेवा आणि बापाची सेवा करा शब्दाचा शब्द मोडू नका तुम्हाला सांगतो बापाला काटाड्यानं हाना लावून तुम्हाला सांगतो इकडं मंदिराकडे आलो काय करायला महाराज आमच्या तिकडे एका पोरानं लय मारला बाप मला आमच्या दुकानात आलं म्हणला एमते महाराज इथं लाल झाले का बघा बरं मी म्हणलो कुठं पडला पडलो नाही म्हणला पोरग राती पेलत हाणलंय म्हणलं इथं सकाळ म्हणालंय कुठं लागलंय बघू असं करू नका तुम्ही भजन नका करा कोण्या महाराजाच्या नका पाया पडा काय त्या महाराजाच्या पाया पडलं ना तुमच्या कपाळानं उग कपाळालाच महाराज उतून बसेल नसलेला तुमच्या काय पाया पडायची गरज आहे उग धरपट देऊन त्या इंदूरकरच्या कीर्तनाला 60,000 पब्लिक आली का 1,00,000 होती की हा पब्लिकच पब्लिक जिकडं तिकडं 15 बायाचे तर मंगळसूत्र चोरीला गेले गर्दीमध्ये माया म्हणाला मा इंदुऱ्यानं घात केला गे लय भारी मंगळसूत्र होतं गे माय गेलं आता घरी येऊ देतात का नाही गे जवा बाया रडू लागल्या का नाही आमदार बी आलते 10-5 कीर्तनाला म्हणले काय रडाले तर म्हणले 10-15 बायाचे मंगळसूत्र गेले म्हणले अवघड झालं पब्लिक गर्दीमध्ये कोण बाया चोरटे आले की जाऊ द्या म्हणले आपण भरून देऊ सांगा रण नका म्हणून ते रण नका भरून देऊ म्हणलेलं दुसऱ्या बायाने ऐकले दोनशे बायानं मंगळसूत्र तट तट तोडून कमरेला खावले बारीला आमदार म्हणला मायला 15 म्हणला 200 बाया अशी कथा आहे महाराज कीर्तन ऐकायला येऊन म्हणले राहू द्या म्हणले सगळ्याला ठाव का मला ना तुला टाकू दिला यायचे मी मंगळसूत्र गेले तर मला सांगतो तसं पब्लिक सेवा कुणाची करा सेवा मी कीर्तन हसण्यासाठी नाही हसण्यावर घालू नका पर कीर्तन सेवा फक्त आता इथून पुढे कुठल्या बी बुवाला मी सांगणार आहे तुम्हाला सांगायचं असलं तर मायबापचे अर्धा तास सेवा सांगा अर्धा तास तरी चरित्र असावं मायबापाचं पत्नीनं नवऱ्याची सेवा कराय मुलानं आईवल्लाची सेवा कराय शिष्यानं गुरुची सेवा कराय असं शास्त्र आहे बरं का राजानं देशाची सेवा कराय पोलीस पाटील सरपंचानं गावची सेवा कराय असे नियम आहेत बरं का आता नवऱ्याची सेवा पत्नीनं करावं हे नियम खरा आहे बरं का महाराज खरा नियम आहे करावी सेवा मी सांगालो लोकपालापूर मला जगादशी बागू म्हणे पाणी नाही पाहिला बोला अवघड झालं हा पाणी नाही म्हणता नियम सांगणं सांगालो की सेवा खरंच परमार्थामध्ये येऊन ही एवढी जर सेवा केला होतं देव तुमच्यापाशी आलाच देव तुमच्यापाशी आला देवला लांब नाही माणसातला देवळ का तुमच्यातला देवळ का एका गावात एक माणूस चालला होता वाटेवर 10-5 माणसं बसले होते डाव खेळत रणी आली म्हणलं त्यानं ते जाता जाता माणूस म्हणला राम 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 म्हणलं गेलं पुढे गेल्यावर त्याच्यातला एक जण म्हणला मला राम राम घातला दुसरा म्हणणार मी गावचा ही आहे म्हणला मला राम राम घातला तिसरा म्हणला मला राम राम घातला चौथा म्हणला मला घातला त्याचेच भांडणं लागले म्हणले बोलावर त्याला कुणाला राम राम घातला ते एक माणूस मोटरसायकलीवर गेलं आणि त्याला परत बोलवून आणलं म्हणले पाहुण्यावर राम राम तुम्ही कुणाला घातला त्यानं म्हणला ज्याची बायको पतीवर त्याला घातला कुणीच बोलवला मग ज्याची बायको पतीवर त्याला घातला
मायला हे बुटान छानच आहे की म्हणजे कुणाची बायको पती वरता काय मला काय मेळ लागला नाही त्याला डबल बोलवा म्हणजे उठले की डाव फेकून दिला उठले म्हणले आणार तिकर म्हणले कुठला आहे म्हणले म्हणले तुम्ही राम राम कुणाला घातला म्हणलं ज्याची बायको पती वरता त्याला घातला कुणाची बायको पती वरता जो सीतापती राम त्याची बायको सीता महान पती वरता तो राम तुमच्या हृदयातला राम मिळून राम 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 दोनदा का घालते एकदाच म्हणायचं की राम 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 पाहुण का इथला राम तिथला राम मिळून राम 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 विठाला देवाचं नाव घ्या भजन करा आलिया संसारा उठा वेग करा वेग वेग म्हणजे कशाचा वारकरी व्हा वेग कशाचा नारायण महाराज फक्त जीवनात वारकरी व्हा जगामध्ये फक्त मान वारकरी आला आहे कुणाला फक्त वारकरी ज्याला नाथ महाराजाचा हरिपाठ येतोय ज्याला माऊलीचा हरिपाठ येतोय ज्याला काकडा येतोय त्याचं नाव वारकरी ज्याला कीर्तन येतंय ज्याला समाजाला सुधरून सांगता येते त्याचं नाव महाराज ज्ञानेश्वर महाराज आहेत त्याला कीर्तनकार म्हणायचं काय म्हणायचं कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होशी परी वैष्णव न होशी अरे जना गायन करीशी तरी गुणीजन होशी वैष्णवन होशी अरे जना कीर्तन करणारा तुम्हाला तत्वज्ञान सांगेल वैष्णव वैष्णव होईल हो पर कवा पिकल्यावर हिरवायतवर नाही आता आम्ही सध्या कशी आहो हेरिवे आहो हेरिवे आम्ही कशी आहो पिकलाव का कवा पिकावं लागतंय पिकलिया सेंदे कडूपण गेले कडूपण गेले पांडुरंग पिकल्यावर मोतीराम महाराज माधव मामा हे कसे झाले पिकले म्हणून मंदिर बांधले आमचे होतील का मंदिर अरे पोरग चागिन धरते का नाही की मंदिर आता तर आगीन नाही ना फेगिन नाही नेलं तिकड मोबाईल मध्ये झाली माती झाली झाली बरं बरं झोपा गपचूप झोपा माती नाही हाड नाही राख नाही तिरवी नाही भिरवी नाही काहीच नाही गप झोपा कुठं नाही खांदे करी पहिले खांदे म्हणजे होते खांदे करी बायला मुळावर आहे काय रे खांदाच दुखायला पहिले म्हणायचे मुळावर आहे काय रे खांदाच दुखायला ती घेतलं तेव्हापासून आता खांदा देऊ नका काहीच देऊ नका आता फक्त तोंडाला बांधा मुंगस घाल बर डोळे बांधा म्हणलं नाही नाक बांधा डोळे बांधा म्हणलं असत तू काय केलं बरं झालं तोंडाला बांधा पत पाळाई काय पत पाळाई महत्वाची पत आहे तोंडाला बांधणं किती किती जणांना बांधलंय बघू बरं तिकडं तर सगळ्यांनाच बांधले आता मला बांधता येत नाही मला सांगावं लागते नाही ते हा कुणाला काय ह्याच्यावर बी जंतू बसलेले जंतू धरलं की आलेत मला असे कुठे आहेत की दिस बिना झाले तर आणि आल्याशी राहील दिस बिना तर आल्याशी म्हणून फार ही भूती वेग करायचा आहे देशाची सेवा करा कुणाची आमच्या मुंडे साहेबांनी देशाची सेवा केली मला एक फार आनंदाची बातमी अशी वाटते थोडं छनीला आवाज द्या गोपीनाथ गडावर जाऊ
गोपीनाथ गडावर जाऊ, आ गोपीनाथ गडावर जाऊ, आ गोपीनाथ गडावर जाऊ, भगवान बाबांचं दर्शन घेऊ, भगवान बाबांचं दर्शन घेऊ, मुंडे साहेबांचा आशीर्वाद घेऊ, गोपीनाथ गडावर जाऊ, गोपीनाथ गडावर जाऊ। म्हणून देशाची सेवा काय करा, देशाची सेवा केली पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे। म्हणून आज कीर्तनाला आमचे श्री हरिभक्त प्रायण बालू महाराज असल्यामुळे मला अनेक आनंद वाटला। महाराज महाराजाच्या कीर्तनात कोणी बसत नाहीत, पण त्यांनी आपलं म्हणून बसले, बसत नाही सवत कशी सवतील बरं बो बघते का सवत, हा तुंबून असती आहे सवत कधीच बरोबर बघत नाही बाबा, पण ही आमची लाडकी सवत आहे। कशी आहे, आमचं घेणं देणं चलतंय म्हणून लाडकी मी लावून राहते तिला। म्हणून महाराज महाराजाच्या कीर्तनाला बसेना। एकदा एका गावाला दोन महाराज गेले, संघ संघ गेले गप्पा ठोकीत, तिथे गेल्यावर तिकडले लोक वाट बघण्यासाठी, महाराज आले महाराज आले महाराज आले, आल्याबरोबर एकाला तांब्यात पाणी दिले, म्हणजे जा पाय धुवायला, ती पाय धुवा गेले तर ती ही म्हणतो माझंच कीर्तन करा ते नुसतं बैल आहे, का माझंच कीर्तन करा ते नुसतं बैल आहे। बरं बरं, मालक महानंबरी होता, व्यापारी होता, बघूत म्हणला, शेण बसलं बाबा हातपाय पुशीत किती गेलं, त्याला म्हणला माझंच कीर्तन म्हणला करा म्हणला ते गाढव आहे म्हणला, काय म्हणला माझंच कीर्तन करा ते गाढव गाढ, गाढव काय खाते हराळ, बैल काय खाते हराळ। लगेच म्हणजे भसा जेवायला बसले दोघं, मीठ वाहलं सगळं वाहलं, अशी हिरी हिरी हराळ वाहलती उसामध्ये, गचा गचा हराळ वाहली वा, काय वाढवला म्हणले, मग बैलाला काय असत्या म्हणले हराळ, गाडवाला काय असत्या हराळ, हराळ, अरे तुमच्यातच मेळ नाही म्हणले ना आम्हाला काय ज्ञान सांगणार, हा तुमच्यात मेळ नाही म्हणून आमचा आमचा मेळ आदर राहावा, काय राहावा आदर, आदर सासू सासऱ्याची कदर, कदर सासू सासऱ्याची कदर, म्हणून महाराजांचा आदर आहे मला, म्हणून महाराज माझ्या कीर्तनाला मोठे महाराज आहेत, पर का बसले छोट्या महाराजाच्या कीर्तनाला, काहीतरी आदर आहे म्हणून समाज भरपूर आला, पलीकडचं कुटवर पब्लिक आहे की मला दिसे ना भरपूर, हा बक्कळ लोक आले घर लुटून नेतील चोर तिकडं, काही काही आनंद आहे महाराज, असंच प्रेम अशीच आवड निर्माण व्हावाई, असाच छंद राहा, म्हणून आज आपल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानी सोहळा सांगता झाली।